हेलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे सविता फूड अँड आर्टमध्ये। आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिंच गोळी कशी करायची। आपण लहानपणी खूपदा खाल्लेली आहे, पण आज आपण घरी कशी बनवायची ते दाखवणार आहे। इथे त्यासाठी मी गूळ घेतलेला आहे अर्धी वाटी आणि अर्धी वाटी चिंच घेतलेली आहे। इथे ही आंबट चिंच घेतलेली आहे, त्यामधल्या बिया म्हणजे चुचुके वगैरे सगळे काढून घेतलेले, त्याचे साल वगैरे दशा सगळ्या काढून घेतलेल्या, स्वच्छ करून घेतलेली आहे मी। आता ही आपल्याला छान अशी मिक्सरला बारीक करून घ्यायची ती। आता मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये ही चिंच घालून घेणार आहे आणि ही छान अशी मिक्सरला फिरून घ्यायची। आपल्याला पूर्णपणे बारीक होत नाही तोपर्यंत 5 मिनटं आपल्याला छान अशी फिरून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकतात छान अशी बारीक झालेली आहे। आता इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे, गॅस ऑन केलेला आहे। आता यामध्ये मी 2 चमचे तूप घालते। तूप घातल्यानंतर आपण जो गूळ घेतला होता अर्धी वाटी तो घालून घ्यायचा आहे। गूळ मी आधी छान असा बारीक करून घेतलेला आहे जेणेकरून तो पटकन वितळतो। आता तो पॅनमध्ये मी घालून घेते आणि चमच्याने छान असा मिक्स करून घेते। तुम्ही बघू शकता गूळ आता पातळ झालेला आहे। मी थोडासा गॅस फास्ट करून परत छान असं मिक्स करून घेते। सर्व गोठोळ्या फोडून घ्यायच्या आणि सतत हलवत राहायचं जेणेकरून गूळ खाली लागणार नाही। छान असा पातळ झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला एक साहित्य घालायचं आहे। इथं मी जिरा पूड घेतली 1 चमचा, जिरे मी भाजून घेतले होते। इथं काळं मीठ घातलेलं आहे मी 1/2 चमचा आणि इथे मी लाल तिखट घालते 1.5 चमचा, छोटा चमचा आहे। आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। गूळ आपल्याला जास्त शिजवायचा नाही, जास्त शिजल्यास त्याच्या गोळ्या कडक होतात, म्हणून पटपट आपल्याला सर्व कृती पटकन करायची आहे। आता मी इथे चिंच घालून घेतलेली जी आपण बारीक करून घेतलेली, तुम्ही बघू शकता ती चिकट आहे, त्यामुळे ती व्यवस्थित फोडून आपल्याला जोपर्यंत गूळ आणि चिंच मिक्स होत नाही तोपर्यंत सतत हलवत राहायचं आहे। ती 2 मिनटात मिक्स होते। मी आता यामध्ये अजिबात व्हिडिओ कट न करता तुम्हाला सतत दाखवते। ती चिकट असल्यामुळे सतत ती चिपकते, पण ती सारखी हलवत राहायचं आहे जोपर्यंत गूळ आणि चिंच एकदम पातळ होत नाही तोपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता ती चिकट आहे, चमच्याला ती सारखं चिटकत असल्यामुळे ते आपल्याला काढायला थोडासा त्रास होतो आहे, पण आता मी ते छोट्या चमच्याने परत एकदा छान असं मिक्स करून घेते। आता ते होयला लागले, तुम्ही बघू शकता चिंच आणि गूळ छान असं मिक्स होयला लागलं। तुम्ही बघू शकता खूप पटकन होती ही रेसिपी, फक्त 3 ते 4 मिनटात ही तयार होते, जास्त वेळ लागत नाही। मिक्स झालेले आहे छान, हे बघा अजिबात गुठळ्या राहिल्या नाही आणि खूप छान असं मस्त मिक्स झालेले। आता आपण काय करू, गॅस बंद करायचा आहे आणि थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे। जास्त पण नाही थंड करायचं आहे, थोडंसं थंड झालं का त्याच्या लगेच आपल्याला गोळ्या बनवून घ्यायच्या आहे। मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता याच्या आपल्याला छोट्या छोट्या गोळ्या बनवून घ्यायच्या आहे या पद्धतीने। तुम्ही बघू शकता बनायला पण खूप पटकन बनत आहे आणि दिसायला पण खूप छान दिसत आहे। आता इथे मी पिठी साखर घेतली, त्यामध्ये घोळून घेणार आहे ही छान अशी पिठी साखर, त्याला लावून घेतलेली मी। ही बघा आपली चिंच गोळी तयार झालेली आहे, खूप पटपट बनते। मी अजून 1-2 तुम्हाला बनवून दाखवते। या पद्धतीनेच आपल्याला सर्व चिंच गोळी बनवून घ्यायची आहे, काही वेळ लागत नाही। 5 ते 10 मिनटात ही रेसिपी बनवून जाते, जास्त वेळ लागत नाही। लहान मुलांना जर कधी चटपटीत खावंसं वाटलं तर तुम्ही ही करू शकतात। आता हा चिंचेचा सीझन आहे, तुम्ही बनवून ह्या एखाद्या पॅक डब्यामध्ये ठेवलं तर ह्या वर्षभर टिकू शकतात। या पद्धतीने आपल्याला सगळ्या चिंच गोळ्या बनवून घ्यायच्या आहे। हे बघा चिंच गोळी आपली एकदम तयार झाली, दिसायला खूप छान दिसते।
बघता क्षणी तोंडाला पाणी पण सुटलेले. तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. मी हप्त्यातून 2 ते 3 व्हिडिओ अपलोड करत असते. माझ्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आणि माझ्या रेसिपीचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.